नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुमार भारती मराठी इयत्ता दहावी या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक 10 अप्पाचे पत्र हा पाठ्यघटक आपण भाग 1 मध्ये या पाठातील काही भाग अभ्यासलेला आहे. आज आपल्याला याच पाठातील जो उर्वरित भाग आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण पहिल्या भागामध्ये आपण पेज नंबर 34 वरती दोन पॅराग्राफ बघितले होते. आज आपल्याला त्यातलं तिसरा परिच्छेद काय करायचे अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर बघून घ्या, तरच तुम्हाला दुसरा भाग कळेल. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर तुम्हाला दुसरा भाग कळणार नाही. अर्धा भाग त्यामध्ये आहे. चला आपण सुरुवात करूया. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने दहा झाडं जरी लावली तर या देशाचे चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 1,625 पेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावं जास्त पाठ झाली आहेत, पण झाडाचे नाव विचारले तर 10 झाड सुद्धा माहीत नसतात. बघा, आता या पाठामध्ये काय सांगितलंय की असं आपल्या भोवती करण्यासारखं भरपूर काही आहे. आपल्याला जर कोणतं कार्य करायचं असेल आणि ते सुद्धा मन लावून काम करायचं असेल तर आपण भरपूर असे कार्य करू शकतो. काम करण्यासारखं भरपूर आहे, पण ते मन लावून केलं पाहिजे. आणि आपल्या भारताची लोकसंख्या आता 135 कोटी आहे. 135 कोटी, बघा 135 कोटी लोकसंख्या आहे. आता 135 × 10 जर केलं तर काय येतं बघा, कोटी. एवढे झाड म्हणजे 1,350 कोटी झाडे. जर एवढे झाड आपल्या भारत देशात जर लागले तर आपला देश निसर्ग संपन्न कसा होणार नाही, अवश्य होईल. कारण की 135 कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलं, 10 झाड लावले. प्रत्येक व्यक्तीने 10 झाड जर लावले तर 135 कोटी लोकसंख्या आहे. 135 कोटी लोकसंख्येचे जर आपण 10 केलं तर 1,350 कोटी झाड ही आपण भारत देशात लावू शकतो. आणि आता एवढे मोठे झाड जर आपण लावले तर आपला देश हा निसर्ग संपन्न कसा होणार नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय करावं लागेल, आपल्या स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. स्वतःपासून. आताची अशी अडचण आहे की आपल्या मुलांना जर विचारले की कोणती 10 झाडाची नावं सांगा तर सांगता येत नाही, पण त्यांना 10 कार्टूनची नावं सांगा तर सांगतील. कारण की इतके माध्यमाच्या आहारी म्हणजे टेलिव्हिजनच्या आहारी, दूरदर्शनच्या आहारी मुलं गेलेले की त्या मुलांना आपण झाडाचे नाव विचारलं तर झाडाचे नाव सांगू शकणार नाही, पण कार्टूनचे नाव विचारले तर अवश्य सांगतील. बघा, तेच पक्ष्याच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड असे काही नाव सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाही. फुलं सुद्धा पाच सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. कुणाला कामी येत नाही, पण झाड मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना ती सावली उपयोगी पडते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात ते दाखवायचे असेल तर गाडी आवश्यक आहे,
पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर खूप झाडी आवश्यक आहे. झाडांची वेड असणारी लाखो मुलं आज असणं आवश्यक गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपा जे आपल्या विद्यार्थ्याला पत्रामध्ये काय कळवतात की विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जर योग्य पद्धतीचा पावसाळा हवा असेल, आपल्याला पाऊस जर चांगल्या प्रमाणात पाहिजे असेल, तर प्रत्येक व्यक्तीला झाड लावणं आणि झाड जगवणं ही खूप मोठी आजची गरज आहे, काळाची गरज आहे. आपण झाड लावलं म्हणजे आपलं कार्य संपत नाही. झाड लावून त्या झाडाचं संगोपन करून त्या झाडाला वाचवणं, त्याला मोठं करणं हे सुद्धा गरज आहे. आज एका व्यक्तीनं जर झाडात 10 झाडं लावून 10 झाडाची योग्य निगा ठेवली, त्याचं संगोपन केलं, तर पुढे चालून त्या झाडाची उपयोग बघ किती. जर ते फळाचं झाड असेल तर फळाचं झाड आपल्याला म्हणणार आहे की मी तुम्हाला फळ देत नाही, फळं मिळतील. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्या झाडाची आपल्याला सावली मिळेल, आपल्या घराला स्वच्छ हवा मिळेल, कार्बन डायऑक्साईड सर्व झाड शोषून घेतं, आपल्याला ऑक्सिजन देतं, कितीतरी फायदे आपल्याला या झाडाच्या मार्फत आहेत. आज किती आपण भरपूर मुलांना विचारलं की झाडांचे नावं सांगा, नाही सांगू शकत. मुलांना सांगितलं वनस्पतीचे नावं सांगा, नाही सांगू शकत. अजून आपण विद्यार्थ्यांना विचारले आपल्याला काही पक्षींचे नावं सांगा, ते 2-4 पक्षी सोडतील, जिमणी, कबूतर, त्यानंतर कावळा, एवढे पक्षी सोडतील, बाकी पक्ष्यांचं नाव सांगू शकणार नाही. फुलांचे नाव विचारले तर 2-4 फुलं सांगतील, कमळ, त्यानंतर गुलाब, लिली, चंपा, एवढे काही 4-2 फुलांचे नाव सांगतील, बाकी फुलांचे नाव सुद्धा सांगू शकत नाही. ही एक शोकांतिक आहे, कारण की आजच्या मुलांना फक्त पुस्तकी किडा म्हणजे पुस्तकामध्येच जेवढं दिलंय तेवढंच वाचा, इतर अवांतर ज्ञान आपण घेत नाही, अवांतर वाचन आपलं नसतं. बघा भरपूर मुलांना असे काही विद्यार्थी आहेत, आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत असे काही विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थी शाळेमध्ये खूप ज्ञान घेतात, शाळेमध्ये खूप ज्ञान, पण त्यांना व्यवहार ज्ञान माहीत नाही. व्यवहारामध्ये कसं राहावं, आईवडिलासोबत वागत असताना कसं वागावं हे काही माहीत नाही. त्यासाठी तुमचं पुस्तकी किडा पुस्तकामध्ये जेवढं दिलं तेवढं शिकण्यापेक्षा अवांतर वाचन हे समाजासाठी खूप उपयोगी पडतं. समाजासाठी तर उपयोगी पडतंच, त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी सुद्धा भरपूर उपयोगी पडतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे, आणि पुस्तकं सोडून समाजामध्ये कोणत्या गोष्टीची आज आवश्यकता आहे, समाजाला कोणत्या गोष्टीची आज गरज आहे, या गोष्टीची सुद्धा आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली ओळख अशीच होत नाही की माझ्या घरासमोर जर गाडी लावली तरच माझी ओळख आहे किंवा मी श्रीमंत आहे यावरून नाही. बघा तर तुम्ही तुमच्या घरासमोर गाडी आहे हे सांगण्यापेक्षा माझ्या घराशेजारी एवढी झाडी आहे हे जर सांगितलं तर तुम्ही त्यापेक्षा खूप मोठं काम करू शकता. बघा इथं सांगितलेलं आहे तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहेत हे महत्वाचं आहे, कारण की ते उपयोगी आहे. गाडी आज नव्हत्या खराब होणार आहे, पण झाडांचा उपयोग हे पिढ्यान पिढ्या आपल्याला झाडाचा उपयोग होतो. बघा झाड हे आपल्याला पिढ्यान पिढ्या काय करतात, सावली देतात, त्याच्यामुळं ते झाडांचा उपयोग हे भरपूर आहे. त्यामुळं आपा सांगतात की तुमच्या घरासमोर कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे महत्वाचं आहे. तुमच्या देशाची जर ओळख करून द्यायची असेल, तर तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर आमच्याकडे एवढी गाडी आहे सांगून चालणार नाही, तर आमच्या देशात एवढी झाडी आहे. आमचा देश निसर्ग प्रधान आहे, आमचा देश आमच्या देशामध्ये निसर्ग संपन्न देश आहे. जर असं म्हणलात तर तुम्हाला तुमच्या देशाचं अवश्य अभिमान ठेवता येईल. त्यासाठी ध्येयवेळी जे मुलं आहेत, ध्येयवेळी माणसं त्याची आवश्यकता आहे, कारण की आज प्रत्येक व्यक्ती हे फक्त स्वतःपुरता विचार करतो. प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःपुरता विचार करतो, माझं कुटुंब आणि मी स्वतः. आपलं कुटुंब सोडून समाजासाठी कोणी जगत नाही, स्वतःसाठी तर कोणी जगतं,
पण असे खूप कमी लोक आहेत की समाजासाठी जगतात. त्यासाठी या ठिकाणी आपा म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही कॉलेज जीवन शिकणार आहात, तुमचं 10वी झाल्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कॉलेज जीवनमध्ये कॉलेज लाईफ जगत असाल, तर काही म्हणतात की कॉलेज लाईफमध्ये डोक्यामध्ये वारा शिरतो, तिथे संगत खराब लागते. संगत खराब लागली तर तुमचा मार्ग चुकीचा होऊन जातो. ज्या मार्गाला तुम्हाला जायचं आहे, जे तुमचं ध्येय आहे, जे तुमचं गोल आहे, जे ध्येय ज्या ध्येयाला तुम्हाला वाटचाल करायची आहे, ते ध्येय चुकून आपण एखाद्या मित्राच्या संगतीनं आपण वाईट मार्गाने लागतो आणि वाईट कृतीनं लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे यश हे सोपं नाही. तुम्हाला यशाच्या वाटेवर जर चालायचं असेल, तुम्हाला यशाच्या जर वाटेवर चालायचं असेल, तर त्या वाटेमध्ये तुम्हाला एवढे मोठे काठी आढळतील, एवढे मोठे काठी आढळतील, त्या यशाच्या वाटेमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे काठी आढळतील. पण तुमचे पाय इतके भक्कम करा, तुमचे पाय इतके भक्कम करा की त्या काठावरून जेव्हा चालता तुम्ही, त्या काठावरून जेव्हा चालता तेव्हा ते काटे तुम्हाला म्हणले पाहिजे, काय म्हणले पाहिजे, हम झुकते हे तुम चले जाओ. काटे तुम्हाला म्हणले पाहिजे, इतके भक्कम आपले पाय असायला पाहिजे, म्हणजे आपला निश्चय इतका पक्का पाहिजे, जेणेकरून तुमचं ध्येय हे तुम्हाला समोर दिसलं पाहिजे आणि तुमची जी प्रत्येक वाट आहे तुम्हाला ध्येयाकडेच नेणारी पाहिजे, तुमच्या यशाकडे नेणारी पाहिजे. मग जर तुम्ही ध्येय वेळे असाल तर हे अवश्य आपला देश निसर्ग संपन्न होण्यामागे वेळ लागणार नाही. ते लवकरच जर आपण अशा पद्धतीचं कार्य केलं तर आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी, त्यांचं स्वप्न एक होतं की भारत 2020 साली महासत्ता बनेल. 2020 तर विद्यार्थ्यांना आलं, पण कमीत कमी आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल, आपल्याला भारत महासत्ता करायचं असेल, तर प्रत्येक व्यक्ती हे स्वतःपासून सुरुवात केलं पाहिजे. स्वतःपासून जर सुरुवात केली तर भारत महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगता येते. बघा पुढे काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात, तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आला तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात कोरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजेंडा बनवलाय, जगभरातचे लोक त्या ठिकाणी बघायला येतात. तुम्ही असंच काहीतरी नवं काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. बघा आप्पा जे शाळेचे शिपाई आप्पा आहेत ते आपल्या पत्रामध्ये समोर सांगतात विद्यार्थी मित्रांनो, काय सांगतात की आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठे पैसे कमवायचे आहेत. प्रत्येक लोकांना आज पैशाची आवश्यकता आहे, कारण की पैसा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. पैसा ही काळाची गरज आहे, पैसा नसेल तर आपण जगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला पैसा ही खूप मोठी गरज आहे, आणि पैसा जर नसेल तर आपण काय करू शकत नाही, आपण कोणते कार्य हे आपण करू शकत नाही. म्हणून पैसा आपल्याकडं असायलाच पाहिजे, आणि पैसा जर असला तर आपण प्रत्येक कार्य करू शकतो. तर तुम्हाला तुम्ही कॉलेज जीवन संपवून जर नोकरीला लागलात, पुढं जर तुम्ही नोकरी करायला लागलात तर तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही भरपूर पैसा कमवला, श्रीमंत लोकांच्या यादीत बसलात, तुमच्याकडे एवढे अफाट पैसे झाले, तुमचं स्वप्न असं वाटलं की मला आता विदेशात फिरायला जायचं, विदेशात फिरायला जायचंय, आणि विदेशात बघून जायचं, बघायचं काय की त्या ठिकाणी निसर्ग कसा आहे, म्हणजे आपल्या देशाची संपत्ती सोडून आपल्या देशामध्ये आपण निसर्ग चांगल्या पद्धतीचा विकास करणं सोडून आपण तेच पैसा स्वतःचा पैसा खर्च करतो आणि तेच निसर्ग बघण्यासाठी विदेशात जातो, म्हणजे दुसऱ्या देशात जातो. तेच पैसा आपण जर आपल्या देशामध्ये निसर्ग एकदम चांगलं होण्यासाठी वापरत नाही तर
बाहेरच्या देशामध्ये बाहेरचा देशाचा निसर्ग कसा आहे ते पाहण्यासाठी आपण काय करतो, बाहेर देशामध्ये जात असतो. बघा काय म्हणतात की निसर्ग बघायला आपण दुसऱ्या देशात जातो, हे निसर्ग बघण्यासाठी आपण दुसऱ्या देशात जातो, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करण्यासाठी आपण ते पैसा खर्च करत नाही. आता आपण म्हणतात की तुमच्यापैकी खूप जण असे आहेत की ते विदेशात जाणार आहे, पण तुमच्या विदेशात तर जास पण तुमच्यापैकी एखादे जण तर असा पाहिजे की जो सवाई गंधर्वमध्ये गाणं गाताना दिसलं पाहिजे. सवाई गंधर्व या मध्ये तुमच्यातला एखादी असा विद्यार्थी पाहिजे की तो त्या सवाई गंधर्व मध्ये गाणं गाताना मला दिसलं पाहिजे. परीक्षेमध्ये तुमचा पहिला क्रमांक तर येईलच, पहिला क्रमांक आल्यावरती तुमचं शाळेच्या भिंतीवर तुमचं काही नाव असेल, पण मला तुमच्यापैकी एखाद्या तरी विद्यार्थी असा पाहिजे की तुम्ही लिहिलेलं पुस्तक हे माझ्या ग्रंथालयामध्ये लावलं पाहिजे, माझ्या ग्रंथालयात असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही देशामध्ये जगातल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एखाद्याच्या शेतामध्ये मला घोडा पार्टी करायला अवश्य यायचं. त्यासाठी तुम्हाला या सर्व स्वप्न सोडून या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी असले पाहिजे. जसं आपण सुरुवातीला सांगतात की सगळ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे, तर शेतकरी कोण होईल, कोण शेतकरी कोण होईल, कामगार कोण होते. प्रत्येक विद्यार्थ्याला जर डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे तर शेतकरी होणार जर नसेल तर आपल्याला अन्नधान्य कुठून मिळणार. त्यासाठी आपण म्हणतात की ठीक आहे तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा, पण काही विद्यार्थी याच्या काही मुलांनी शेतकरी झालं पाहिजे, आर्किटेक्ट झाला पाहिजे, व्यापारी झाला पाहिजे, स्वतःचे दुकान टाकले पाहिजे. हे वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी असले पाहिजे. यामुळे या ठिकाणी आप्पा सांगतात की तुम्ही परीक्षेमध्ये जर प्रथम आला तर तुमच्या शाळेच्या भिंतीवर अवश्य नंबर लागेल, पण यातलाच एखादी विद्यार्थी काय पाहिजे, तुमच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं पुस्तक, जे पुस्तक लिहिलं दिसाल तुम्ही, ते पुस्तक माझ्या लायब्ररीमध्ये असलं पाहिजे. पुढं ते म्हणतात की तुमच्या मोठे मोठे हॉटेल, जगातले मोठे मोठे हॉटेल तुम्हाला असतील तर तुम्ही तुमचे स्वतःचे हॉटेल असतील, पण मला एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन हुंडा पार्टी करायला जो आनंद येतो तो हॉटेलमध्ये कधीच येणार नाही. त्याचबरोबर ते म्हणतात की आपल्या पूर्वजानं वेरूळ लिहिलं, वेरूळ अजिंठा, वेरूळ वेरूळ लेणी बनवली, अजिंठा लेणी बनवली, त्या ठिकाणी आता जगभराचे लोक त्या ठिकाणी येतात, पण असं काही भव्य दिव्य करून दाखवा की तिथं काहीतरी खूप मोठं क्षेत्र आहे, त्या खूप मोठं खूप मोठी ऐतिहासिक जागा आहे की त्या ठिकाणी लोक बाहेरून, जसं आता वेरूळ अजिंठा हे पाहण्यासाठी आज विदेशातून लोक येतात, तिथं अभ्यास करायला येतात. तसंच तुम्ही असं काहीतरी भव्यदेव बनवा की जे बघण्यासाठी विदेशातून लोक आपल्या त्या ठिकाणी आले पाहिजे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून बघितलंय, खूप जवळून पाहिलंय, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बघितलेलं पाहिलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोर आम्ही कुठं पाहिली नाही. बघा मी तुम्हाला एवढं पण बघितलंय, एवढं बघितलंय की मी तुम्हाला खूप जवळून बघितलंय. तुम्ही तुमचे जेव्हा शिक्षक तुम्हाला शिकवत आणि तुम्ही खूप मोठं तुम्ही त्या वर्गामध्ये शिस्तीत बघितलंय, वर्गामध्ये फक्त तुम्हाला शिस्तीत बघितलंय, पण तुम्ही वर्गाच्या जेव्हा बाहेर यायचा तुम्हाला मनसोक्त खेळताना गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ मी बघितलंय, तुमचे शिक्षक बघितले नाही. काही लोक असे म्हणायचे, त्यातले गोंधळ बघून काही लोक म्हणायचे की पोरं आम्ही असले पोरं कुठेच बघितले नाही, आम्ही असते पोरं कुठे बघितले नाही, तेवढे गोंधळ घालणारे पोरं आम्ही कधीच बघितले नाही, पण मला त्याचा राग आला नाही. पण मला राग आला नाही, तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाही. बघ जसे लोक आज म्हणताय की तुम्ही गोंधळ घालताना असे पोरं आम्ही कुठं बघितलं नाही, असे जे लोक म्हणताय, जे शिक्षक म्हणताय, तेच लोक उद्या तुम्ही जेव्हा मोठे होसाल, तुम्ही यशाच्या मोठ्या पायरीवर जेव्हा बसाल, तुम्ही यशात जेव्हा शिखर गाठसाल, तेव्हा तेच लोक तुम्हाला म्हटलं पाहिजे की ते जग तुम्हाला म्हटलं पाहिजे की आम्ही असले पूर्व कुठं पाहिले नाही. याचा मला खूप आनंद आहे. बघा या ठिकाणी दोन एका शब्दाचे दोन अर्थ आहे. गोंधळ घालताना
जर तुम्हाला म्हणेल की आम्ही असे पोरं कुठं बघितले नाही आणि तुम्ही एखाद्या यशाच्या शिखरावर जेव्हा असाल तेव्हा जग तुम्हाला तिथं सुद्धा म्हणू शकते की असं अशी पोरं आम्ही कुठं पाहिले नाही. याचा या ओळीचा आणि या वेळेचा आनंद मला खूप मोठा. फक्त तुम्ही आता आहात तसे आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शायद तुम्हाला किती गुण दिले पण मी सांगेल जगाला तुम्ही किती गुणी आहात. बघा तुम्ही जसे आहात तसेच राहा, आनंदी राहा, मजेत राहा. जग तुम्हाला विचारेल तुम्ही इथून 10वीच्या वर शालेय शिक्षण पूर्ण करून जेव्हा वर असाल तेव्हा तुम्हाला जग विचारेल की तुम्हाला शाळेमध्ये किती गुण मिळाले, किती गुण मिळाले. पण मी सांगेन जगाला जग तुम्हाला विचारेल की तुम्हाला शाळेने किती शाळेमध्ये किती गुण मिळाले पण मी जगाला सांगेल की ही किती गुणी मुलं आहेत, किती मुलं ही खूप खूप गुणी आहेत. मी तुम्हाला वर्गाबाहेर पहिले दंगामस्ती करताना मैदानावर स्नेहसंमेलनात हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा. हे क्षण पण पुन्हा मिळवता येणार नाही, हे गुण तुम्हाला पुन्हा मिळवता येणार नाही. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 10वीत किती गुण होते हे कुणाला माहित नाही पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्याला माहित आहे. तुम्ही आयुष्य कसं जगताय महत्वाचं आहे, तुम्ही जगाकडे कसं बघताय महत्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण अशात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासाठी तुम्ही असणार यात मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा. बघा या ठिकाणी पत्राच्या शेवटी आप्पा लिहितात मुलांना की मुलांनो तुम्हाला किती गुण मिळाले हे जग विचारेल पण मी जगाला सांगेल की हे मुलं किती गुणी आहेत. असेच तुम्ही काय करा, मनसोक्त राहा, खूप आनंदी राहा. मी तुम्हाला वर्गाच्या समोर वर्गाव आहे खूप दंगामस्ती करताना बघितलंय, मैदानावर उड्या मारताना बघितलंय, स्नेहसंमेलनामध्ये गोंधळ घालताना बघितलंय, हॉस्टेलमध्ये उड्या मारताना बघितलंय. असेच मनसोक्त जगा कारण की हे क्षण तुम्हाला पुन्हा मिळवता येणार नाही. म्हणून जसे तुम्ही आता होतात तसेच पुढे सुद्धा राहा, हे गुण तुम्हाला पुन्हा मिळवता येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आप्पा एक उदाहरण देतात की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले. आज आपण जर बघितलं की अब्दुल कलाम यांना 10वीमध्ये किती गुण होते हे कोणालाच माहित नाही, पण अब्दुल कलाम यांचा आदर्श आज आपल्या डोळ्यासमोर जर घेतलं तर अब्दुल कलाम आपल्याला आठवतं की हे कोण होते, अब्दुल कलामचं चरित्र काय, त्यांनी कोणते मोठे कार्य केले हे आपल्याला आठवतं, त्यांच्या नावावर आठवतं कारण त्यांनी केलेले कार्यच असं आहे. म्हणून तुम्ही 10वीत आता अब्दुल कलामचे 10वीत किती गुण आहे आपल्याला माहित नाही पण त्यांनी त्यांचे आदर्श हे ते आदर्श व्यक्ती होते हे जगाला माहिती आहे. म्हणून तुमचं आयुष्य हे तुम्ही कसं जगता हे खूप मोठं आहे, खूप मोठं महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे, तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे, तुम्ही स्वतः आयुष्य कसं जगता हे पण महत्वाचं आहे आणि तुमचं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून 10वीमध्ये कोणाची गुण कमी असेल कोणाची जास्त असेल पण तुम्ही ज्या आयुष्यात कराल ते तुमच्यासाठी तुम्हीच असणार. म्हणून आपण म्हणत मला विश्वास आहे की तुम्ही खूप मोठे खूप मोठा व्यक्तिमत्व तुमचा सुद्धा समाजासमोर आदर्श असा व्यक्तिमत्व घडेल. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आप्पा आपल्या विद्यार्थ्याला सांगतात की मुलांनो तुम्ही यशाच्या शिखराकडे जात असताना मागे वळून बघू नका. अनेक अडचणी येतात, अनेक तुम्हाला संकट येतात पण या अनेक अडचणींना या संकटांना जर तुम्ही तोंड देत तुमचा आयुष्याचा गाडा जर समोर हाकलत गेलात तर तुम्ही तुमचं ध्येय हे नक्की निश्चित कराल. जर तुम्ही तुम्हाला एखादी अडचण आली त्या अडचणीवर तुम्ही मात न करता त्या अडचणी माझ्या मला खूप मोठी अडचण आली या गोष्टीवर विचार करून बसलात तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाही. म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात की असं कोणताही व्यक्ती नाही की त्याला आयुष्यामध्ये कधी अडचण आली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचण येते पण तोच व्यक्ती यशस्वी होतो जो त्या अडचणीवर मात करतो. असे आपल्याकडं हजारो उदाहरण आहेत की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कसं आहे आणि ती व्यक्ती आदर्श कशी होऊन गेली. आज आपण जर बघितलं सचिन तेंडुलकरचं बघितलं, आज या व्यक्तीला
क्रिकेट मधला देव म्हणतात, सचिन तेंडुलकर हा भारतरत्न आहे, त्यांचा संघर्ष हे आपल्याला माहिती, तो सुद्धा दहावी नापास विद्यार्थी आहे, पण त्यांनी कधी विचार न केला की मी दहावी नापास आहे. आज असे भरपूर काही विद्यार्थी आहेत की त्यांना जर दहावीमध्ये कमी गुण मिळाले तर डोक्यामध्ये असे वाईट विचार आणतात की अरे मला माझं समाज काय म्हणेल, माझा आई वडील माझे आई वडील काय म्हणेल. त्यासाठी कोणी वाम मार्गाचा उपयोग करतात, मग कोणी आत्महत्या करो, कोणी काय करो, यासाठी अनेक वेगवेगळे मार्गाने जातात. म्हणून आपण अडचणीवर मात करायचं असेल, तुम्ही जर खंबीर आहात, जर तुम्ही समाजाचा विचार करत असाल, आपल्या कुटुंबाचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विचार न करता प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करून तुम्ही आयुष्याचा तुमचा जो ध्येय आहे तो ध्येय पूर्ण कराल या विश्वासाने या ठिकाणी आप्पा आपल्याला काय देतात, पत्र देतात. आणि ही वास्तविक आप्पा असाच नाही की तुम्हाला पत्राद्वारे सांगतात. आपण आज पण बघितले विद्यार्थी मित्रांनो, ही वास्तविक गोष्ट आहे. कारण की समाजामध्ये जगत असताना यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला अनेक संघर्षाला सामोरं जावंच लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ आपल्याला संपला. तुम्हाला हा पाठ कसा वाटला हे अवश्य कळवा. मला खात्री आहे की तुम्हाला हा पाठ संपूर्ण कळाला असेल. मी माझ्या या विश्लेषणामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला कळायलाच आहेत. म्हणून जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर PWA Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. कारण की या दोन्ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे सर्व व्हिडिओज एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही पवनवाग अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. तुम्ही जर डाउनलोड केला असाल तर तुमच्या मित्राला सांगा, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाचं संकट हे सर्व जगभर पसरलेलं आहे. तुम्ही आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पाहत राहा पवनवाग अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.